नमस्कार मी लतिका आज आपण पितृपक्षामध्ये तांदळाची खीर कशा पद्धतीत बनवली जाते ती पाहूयात त्यासाठी बघा ह्या चमच्याच्या मापानं एक चमचा मी तांदूळ एक तास ते दीड तास मी भिजत घातले होते बघा अशा पद्धतीचे तांदूळ आहे तुम्ही कोणते पण घेऊ शकता बरं का तांदूळ जसे इंद्रायणी घेतले तर चालेल आंबी मोहर घेतला तरी चालेल हे जे माझ्याकडे होते ना तांदूळ बारकेशे छोट्या आकाराचे होते हे तांदूळ मी घेतलेले आणि ह्या चमच्याच्या मापानं एक चमचा गच्च भरून घेतलेले एक दीड तास तरी मी हे भिजत घातलेले आणि जर तुम्हाला बारक्या चमच्याचं माप सांगायचं तर हे चार चमचे असे तांदूळ मी स्वच्छ घेते त्यासाठी बघा मी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी कुकर मध्ये गरम करत ठेवले हे दूध किती आहे एक लिटरला थोडस दूध कमी आहे आणि हे मशीचं दूध आहे एकदम घट्ट असं आणि बारीक गॅसवर मी गरम करत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण तांदूळ धुऊन पाणी नितळून घेऊया कढई गरम करत ठेवलेली आहे बघा तर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता छोट्या आकाराचे चमचे कारण आपले तांदूळ पण कमी येते आणि ही चांगलं कडक गरम होऊन देऊया तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे गॅस केलेला आहे बारीक आता हे जे आपण तांदूळ जे धुऊन ठेवले होते ना ते मी नितळून घेतलेले आहेत आणि ते आपण टाकून याच्यामध्ये थोडंसं एखादा असं काय होतं मग का चाळणीमध्ये ठेवल्यामुळे किंवा कॉटनच्या कपड्यावर जरी थोडेसे पसरले तरी चालू शकते आता हे काय करायचं गॅस करणार आहे मीडियम एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याला चांगले भाजून घ्यायचे म्हणजे खीर काय होती चवीला छान होते आपल्या चॅनलवर खिरीच्या खूप खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बरं का आता हे थोडं मी भाजून घेते दोन ते तीन मिनिटं दोन ते तीन मिनटं मी परतून घेतलेले आता ह्याला मी काढून घेते प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेले आता मी काय करते माहिती का मिक्सरला मी एकदा फिरून घेते जास्त बारीक करायचं नाही फक्त आपल्याला आबडधोबड करायचंय ह्यातन मी तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि बारीक केलेले आहेत ते ह्यात काय करणार आहे मी थोडंसं बदाम काजू पिस्ता घेतलेला आहे बारीक तुकडे करून चारोळे म्हणा त्यात टाकणार आहे मनुके त्यात थोडंसं आपलं तूप घातलं होतं एक अर्धा चमचा आणि कढई आपली गरमच आहे मी टाकणार आहे तर गॅस बंद करून की तेवढ्यावर आपलं चांगलं भाजलं जाईल बघा अशा पद्धतीनं मी बारीक जसं जिरो नंबरचा रवा कसा असतो अशा पद्धतीमध्ये मी ही बारीक केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय करायच्या थोडंसं दूध टाकून बारीक केलं तर चालते किंवा थोडंसं पाणी टाकून जरी बारीक केलं तर चालते किंवा असं जरी बारीक केलं तरी पण चालते दूध बघा आपलं चांगलं बारीक गॅसवर उकळलेलं आहे आणि साय बघा किती घट्ट अशी आलेली आहे तर ही अशी मध्ये करून घ्यायची आता ह्यात काय करायचे हे आपले तांदूळ जे आपण मिक्सरला बारीक केले होते ना ते टाकून घ्यायचे तांदूळ बघा मी टाकून घेतलेले आहेत मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला ह्यात काय करायचं आहे का गोडीप्रमाणे साखर टाकायची साखर थोडी नंतर जरी टाकली तरी चाले आता ही सहा चमचे सहा ते सात चमचे मी साखर टाकलेले कमी जास्त केली तरी पण चालू शकते जसं आपल्याला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे आता ह्याला काय करूया आपण पहिलं चांगलं शिजून देऊया बारीक गॅसवर शिजून द्यायचं किंवा मिडियम गॅसवर बी शिजवलं तरी चालते घाय असली तरी बारीक गॅसवर बघा मी ठेवली होती मस्त अशी बघा शिजलेली ती घट्ट झालेली आणि ही जी पिवळं पिवळं दिसतंय ना जे आपण देशी तूप घातलं होतं ना त्याचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण दूध पूर्णपणे बघा हे आटलेलं आहे साईटलं दिसत असेल तुम्हाला बघा हे साय निघते बघा त्याच्याशी आणि मिडियम गॅसवर जरी ठेवलं तुम्ही तरी चालेल किंवा बारीक गॅसवर जरी ठेवलं तर आता ही एवढी पातळ वाटते तुम्हाला आता ही जर थंड झाली तर अजून घट्ट वाटते तुम्हाला जर अजून घट्ट म्हणजे असं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दूध टाकू शकता पण दूध कुठलं टाकायचं गरम टाकायचं गार वगैरे टाकू नका कारण आपल्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ जी असेल तशी जरी केली तरी चालेल आता ह्यात काय करणार आहे मी टाकणार आहे वेलची पूड एक चमचा साखरमध्ये काय केलेला आहे का दोन विलायची आणि थोडंसं एकदा न कळत असं साधारणस आपलं जायफळचा तुकडा घेतलेला आहे आणि तो, तो कुटून घेतलेला आहे मी मस्त आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का आपण जे बदाम काजू कढईमध्ये जे केले होते ना भाजले ते हलक्याचे ते टाकून घ्यायचे हे पण आपण तुपामध्येच बघा हे केलेलं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं केसर बी टाकू शकता मस्त असा तर एक मिनिट बरपैकी दोन मिनिट जस चांगलं उकळून द्यायचं बारीक गॅसवर बघा चांगली उकळं ठेवली होती जसं आपण वेलची पूड टाकल्यानंतर आणि हे जे बदाम काजू जे होते ना तुकडे केले ते चारुळे वगैरे सगळे त्यानंतर बघा हे बारीक गॅसवर मी पाच मिनटं चांगली उकळून दिलेले पाच ते सात मिनिट एकदम बघा एवढी अशी घट्ट झालेली आहे ही थंड झाली की अजून घट्ट होते ते 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 तर त्यासाठी त्यात मग दूध नंतर जरी तुम्ही थोडंसं टाकलं तरी चालेल तुम्ही अशा पद्धतीनं खीर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा